जुनी पेन्शन योजना कायमस्वरूपी रहावी आणि खाजगीकरण बंद करावे या प्रमुख दोन मागण्यांकरिता देशभरात संरक्षण खात्याच्या विविध संघटनांनी मिळून 3 दिवसांचा देशव्यापी बंद पुकारला. या अनुषंगाने मानकुर्त ट्रॉम्बे येथील NAD डेपो समोर संरक्षण खात्याचे कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. हा आवाज आहे मानकुर्त ट्रॉम्बे येथील नौसेना आयुध भंडार अर्थात केंद्र सरकारच्या NAD डेपोतील कर्मचाऱ्यांचा. जुनी पेन्शन योजना लागू करून नवी पेन्शन योजना रद्द करावी, त्याचप्रमाणे संरक्षण खात्यातील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला विरोध करून संपूर्ण खाजगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी देशभरात विविध कर्मचारी संघटनांनी 3 दिवसांचा देशव्यापी संप पुकारला होता. NAD कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन आपल्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. फेडरेशनने आमचे 3 महासंघ आहेत, AIDF, IDWF आणि BPMN, त्यांनी सरकारला 3 महिन्यापूर्वी नोटीस दिली होती, पण तडजोड अशी काही झाली नाही. शेवटी 23 तारखेपासून आम्ही आंदोलन चालू केलं. 23, 24, 25 तीन दिवस संपूर्ण डिफेन्स सेक्टरमध्ये जे आमचे ऑर्गनायझेशन्स आहेत ते संपूर्ण बंद आहेत. त्याप्रमाणे DRDO, एअरफोर्स, आर्मी, MES, नेव्ही, जिथे सिव्हिलियन कामगार काम करतात ते संपूर्ण डेपो संपामध्ये या स्ट्राईकमध्ये आहेत. आमचे 2 मुद्दे होते, एक न्यू पेन्शन स्कीम जी चालू केली होती ती बंद करा आणि ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा चालू करा, आणि दुसरं जे खाजगीकरण कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जी वाढली आहे, जे प्रमाण वाढलं आहे आणि जे सिव्हिलियन कामगार जे काम करतात त्यांचं काम काढून कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं ते खाजगीकरण बंद करा. ह्या 2 फक्त आम्ही आमच्या ज्या मागण्या होत्या या आम्ही ठेवल्या होत्या, परंतु ह्या 3 दिवसामध्ये आम्हाला तसा काही रिस्पॉन्स मिळालेला नाही अजूनपर्यंत. या अगोदर 2 मीटिंग झाल्या, पण त्या मीटिंगमध्ये न्यू पेन्शन स्कीमच्या बाबतीत सांगण्यात आलं की पार्लमेंट लेवल मिनिस्ट्री लेवलची मागणी आहे आणि ती मागणी आमच्या लेवलला आम्ही निगोशिएट करू शकत नाही. त्याप्रमाणे मग आम्ही डिफेन्स मिनिस्टरशी आमच्या महासंघाचे जे सेक्रेटरी आहेत आणि जे वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला मिनिस्ट्री लेवल म्हणजे मुख्य आमचे डिफेन्स मिनिस्टर किंवा यांची आम्हाला भेट द्या, परंतु आजपर्यंत त्यात असं कोणतंही झालेलं नाही आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स गव्हर्नमेंटकडून आम्हाला आलेला नाही. विशेष म्हणजे संरक्षण खात्यात सिव्हिलियन कर्मचारी म्हणून ओळखले जाणारे हे कर्मचारी देशसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. संरक्षण खात्यासारखं महत्त्वाचं खातं जर खाजगी चालकांच्या हातात गेले तर देशाच्या सुरक्षेला खूप मोठा धोका उद्भवू शकतो, अशी प्रतिक्रिया यावेळी कामगार नेत्यांनी दिली. हमारी बड़ी सिंपल सी मांग है कि ये देश आजादी के पहले भी इस देश के अंदर में अंग्रेजों ने भी 14 आयुध निर्माणी बनाया था और सरकार का धोरण ये रहा है कि डिफेंस का प्रिपेयरनेस रक्षा की तैयारी जो है निजी हाथों में नहीं सुरक्षित हो सकती, हम स्वावलंबी होना चाहिए. हमारी वर्तमान सरकार भी बोल रही है कि हम मेक इन इंडिया करें, लेकिन मेक इन इंडिया के नाम पे जो FDI करके फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट करके और निजी हाथों में जो सुरक्षा बेच रहे हैं और कोई आपदा की परिस्थिति आती है तो प्राइवेट सेक्टर कितना टिकेगा ये सुनिश्चित नहीं है. इसलिए हम चाहते हैं कि डिफेंस को आप और मजबूत करिए. आज 31,000 से ज़्यादा लोगों को सरप्लस डिक्लेयर करके कुलाबा का EME वर्कशॉप 31 मार्च को बंद किया जा रहा है जो सैकड़ों वर्ष पुराना है. इसलिए डिफेंस प्रिपेयरनेस हमारी मजबूत हो. और दूसरा जो नई पेंशन योजना है ये किसी भी तरीके से ना तो आर्थिक रूप से टिकाऊ है. अब सरकार ने एक नया मॉडल लेकर आई है गोको मॉडल, जो कि गवर्नमेंट ऑपरेटेड होगा और कॉन्ट्रैक्टर गवर्नमेंट ओन्ड होगा, कॉन्ट्रैक्टर ऑपरेटेड होगा. अब वो यदि अगर लागू कर दिया तो कई सारे महकमे जैसे आप देख रहे हैं NED यहाँ पर है, यहाँ पर अभी सिविलियन वर्कफोर्स यहाँ पर काम करता है गवर्नमेंट एम्प्लॉइज. अब वहाँ पर होगा ये कि महकमा तो सरकारी रहेगा यदि यहाँ इंप्लीमेंट होता है, लेकिन काम करने वाले यहाँ पर कॉन्ट्रैक्टर के साथ ही होंगे. तो हम किसी भी हालत में नहीं चाहेंगे क्योंकि सिक्योरिटी को बहुत बड़ा खतरा होगा और स्किल एक बहुत बड़ा फैक्टर है. यहाँ कई वर्ष काम करने के बाद एक स्किल डेवलप किया लोगों ने, एक पर्टिकुलर काम में उनका एक स्किल है जो कि आप बाहर से कॉन्ट्रैक्ट देते हैं. एक दिहाड़ी में काम करने वाले को अगर आप लेकर आएंगे यहाँ पर काम करवाएंगे तो कभी भी आपको वो आउटपुट और वो क्वालिटी आपको कभी मिल नहीं पाएगा, तो डिफेंस के साथ ये बहुत बड़ा धोखा होगा. कैमरामैन अंकुर सहानी सोबत पल्लवी केदारे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.